काय चर्चा झाली सातारा आयुक्तांबरोबर? एफआरबीचे आपले 1400 कोटी रुपये बाकी आहे, अजूनही ते शेतकऱ्याचे भेटले नाही आणि त्याच्या अगोदरचे सुद्धा 13, 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंत किमान निम्मे अधिक कारखानदारावर शेतकऱ्याचे पैसे या दुष्काळात सुद्धा बाकी आहे आणि ते सरकार आम्ही पाहतो ते पैसे भेटत नाही. प्रत्येक जिल्ह्यातून आम्हाला फोन यायचे का आम्हाला पैसे, आम्ही आत्महत्यापर्यंतच्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आणि त्यानुसार आम्ही हे आज आंदोलन केलं. आज ठरल्यानुसार आम्ही यांना असं सांगितलं आयुक्त साहेबांना का जर तो पैसे कारखानदार देत नसेल तर त्याच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीला सील कधी लावणार, त्याची तारीख आज जाहीर केली पाहिजे. जेथपर्यंत त्याची व्यक्तिगत प्रॉपर्टी मग कारखानदाराचा संचालक असेल, चेअरमन असेल, त्याच्या कारखानदाराची जर जप्ती कराच प्रॉपर्टीची जे काही असेल ते, पण त्याच्यासोबत व्यक्तिगत प्रॉपर्टी सुद्धा सीलबंद होणं गरजेचं आहे आणि सीलबंदाची तारीख आम्हाला ते 2 दिवसात देणार आहे प्रत्येक कारखानदाराची. का हा जो जयलक्ष्मी कारखाना आहे त्याचं सीलबंद कधी होईल त्याच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीची, त्या संदर्भात आता ही जर अंतिम कारवाई झाली तर काही ना काही पैसे वसूलून शेतकऱ्याला फायदा होईल असं आमचं मत आहे. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. ऑनलाईन एफआरबीची किंमत जे माहिती आहे ते खरं तर शेतकऱ्याला जाऊ शकतं, एक चांगला ऍप याच्यामध्ये साखर आयुक्तानं तयार केला, पण सहकार आमचे मंत्री त्यांचाच कारखाना असल्यामुळे त्यांना हे माहिती आहे हा घोड मोठा होणार आणि त्याच्यामुळे जो पैसा आम्हाला आज शेतकऱ्याचा वापरता येईल किंवा लुटता येईल ते लुटता येता येणार नाही. आपण पाहतो का हा जर ऍप तयार झाला तर याचे प्रचंड फायदे शेतकऱ्याला आणि त्या सगळ्या आम्ही पाहतो का याच्यातली खरी जे मेक आहे ते कायमचे बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि ऑनलाईन सगळी माहिती उपलब्ध होईल शेतकऱ्याला, ती तातडीनं तयार झाली पाहिजे. त्याच्याबद्दलचा प्रस्ताव शासनाला ते पाठवणार आणि त्याच्यात झालं नाही तर सुभाषराव देशमुखांना सुद्धा असंच अचानकपणे मधात जाताना कुठेतरी आम्ही घेराव घालून त्यांचे इतर चक्काजाम करू. त्यांच्या गाडीचा सुभाषराव देशमुखांच्या गाडीचा कधीही चक्काजाम करू शकतोय. त्यांनी हे ऑनलाईन ऍप लगेच तयार केला पाहिजे एफआरबीच्या संदर्भातला. दुसरा विषय आहे का काटेमारी. आता आपल्याकडे भाव जाहीर होतं 2000 जाहीर होते, कोणी 3000 करतंय, कोणी 4000 करतंय. 4000 तर करतच नाही गुजरात शिवाय काही महाराष्ट्रात होत नाही, परंतु भाव जाहीर करायचा आणि त्याच्यामध्ये काटेमारीमध्ये जो काही आम्ही पाहतो का प्रचंड तक्रारी आहे आणि काटेमारी थांबल्या पाहिजे, क्रॉस चेक झाला पाहिजे. आता कारखानदारानं जो काटा मोजला त्याच्याशिवाय दुसरा पर्यायी काटा आमच्याकडे नाही. मग माझा वजन, माझ्या ऊसाचं वजन कमी झालं हे मला दुसरीकडे सिद्ध करायला जागाच नाही आणि मग आमची अशी मागणी आहे का 5 कारखाने मिळून किंवा 10 कारखाने मिळून एक काटा सरकारी असला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याची तक्रार असेल त्या शेतकऱ्याच्या तक्रारीमध्ये तिथं एक समिती, काटा समिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्या तलाठी, ग्रामपंचायत किंवा तो तहसीलदार यासारखे माणसं त्या काटा समितीमध्ये येऊन त्याची तक्रार असेल तो सरकारी काट्यावर मोजणी होईल. तिथं मिलिटरी मॅन सारखा माजी सैनिक त्या काट्यावर प्रमुख म्हणून राहील आणि त्याच्याद्वारे ते तपासणी करून त्याचं तिथं फायनल केलं पाहिजे. दुसरा आहे रिकोरीचा. रिकोरी असतं आम्ही पाहतो कमी जास्त करण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि म्हणून जसं आपण पाहतो का पिकाच्या पीक विम्यामध्ये जशी करावरच्या, कारण हे जर रिकोरी आणि काटेमारीवर जर व्यवस्थित नियंत्रण आलं तर मला वाटतं प्रत्येक जणामागं 300-400 रुपये शेतकऱ्याचे वाचू शकते आणि 300-400 रुपये जे चोरी होत आहे ते थांबवणं गरजेचं आहे. आम्ही हे सांगितलं का रिकोरीमध्ये जर एखाद्या काटेमारी असताना हे जर सिद्ध झालं का काटा मारल्या गेला बा तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, चोरीचे गुन्हे दाखल कारखानदाराच्या अध्यक्षावर झाले पाहिजे, कारण एक तरी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि जेथपर्यंत याच्यावर बंधन येणार नाही तोपर्यंत आम्ही भाव जाहीर केल्यानंतर सुद्धा 200-300 रुपये पर टनामागं आमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, ते थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू.